Hello students, circulation and respiration हा चैप्टर आपला संपलेला आहे. Respiration and human circulation किंवा respiration and circulation या दोन्ही जे पॉइंट आहे चैप्टर मध्ये ते ह्यूमन बीइंगशी म्हणजेच आपल्याशी रिलेटेड आहे. जसे की रेस्पिरेटरी सिस्टम ह्यूमनचीच म्हणजे आपली, देन सर्क्युलेटरी सिस्टम ह्यूमनचीच, देन मेंडोकिन सिस्टम ऑफ हार्ट ह्यूमन, म्हणजे दोन्ही बोथ रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन इन दॅट चॅप्टर विच इज रिलेटेड टू ह्युमन बीइंग. ह्युमन बीइंग आहे तर आपण आज बायोलॉजीचा काय करणार आहोत, रिप्रोडक्शन. चैप्टर नंबर फर्स्ट रिप्रोडक्शन ऑफ प्लांट्स. प्लांट्स रिप्रोडक्शन सेकंड चैप्टर तुमचा चालू आहे. मुलांनी मॅडम शिकवताय रिप्रोडक्शन ऑफ एनिमल्स. हा चैप्टर नंबर सेकंड आहे आणि तो शिकवताय मुलांनी मॅडम. सिमिलरली रिप्रोडक्शन कन्सेप्ट सेम आहे प्लांट मध्ये एज वेल एज एनिमल मध्ये. बट आता या चैप्टर मध्ये आपण वी हैव स्टडी प्लांट्स ओनली, हाउ प्लांट्स रिप्रोड्यूस, देन व्हिच इज द रिप्रोडक्टिव ऑर्गन ऑफ प्लांट्स, देन पीरियड ऑफ द रिप्रोडक्शन, ऑर्गन ऑफ द रिप्रोडक्शन. इथं काही प्लांट्स मध्ये सिस्टम असतात का? प्लांट्स डू नॉट हैव एनी सिस्टम. ओके, बरोबर आहे. कोणतीही सिस्टम प्लांट मध्ये विकसित झालेली नाहीये किंवा प्लांट्स डू नॉट हैव एनी ऑर्गन सिस्टम. कारण सिस्टम म्हटलं की सिस्टम विच इज रिलेटेड किंवा विच इज द ग्रुप ऑफ द ऑर्गन, देन वी सेड सिस्टम. प्लांट मध्ये कोणताही ग्रुप नाही ऑर्गनचा. ऑर्गन आहे, प्लांट्सचे पार्ट आहे, पण नो एनी ऑर्गन विच इज अ फंक्शनल युनिटी किंवा युनिटी नाही ऑर्गनची. युनिटी म्हणजे जसं की आपला हार्टचा आपण आता जस्ट पाहिलेला आहे सर्क्युलेशन, त्याच्यासाठी हार्ट वर्क करते, देन ब्लड वेसल्स असतात, लंग्स असतात, हॅटच्या हार्टचे दोन्ही व्यू असतात, डॉर्सल व्यू असतो, वेंट्रल व्यू असतात. सिमिलरली पण तसंच प्लांटमध्ये काही आहे, कुठलीही सिस्टम डेव्हलप झालेली नाही आहे प्लांटमध्ये. पार्ट आहेत, ऑर्गन आहेत, पण नो एनी सिस्टम विच हॅड नॉट काय आहे डेव्हलप झालेली नाही आहे. म्हणून सिस्टम प्लांटमध्ये नसतात, सिस्टम ह्या ॲनिमल्समध्ये असतात. मोस्टली सिस्टम विच आर डेव्हलप मोस्टली इन ॲनिमल्स ओनली. ग्रुप ऑफ दी ऑर्गॅनिझम ऑर्गन्स असतात आपल्यामध्ये आणि ते ऑर्गन ते फंक्शन्स डन करतात किंवा दीज फंक्शन्स विच कॅन टेक इन प्लेस ग्रुपिंग युनिटी अँड दिस इज कॉल्ड ॲज अ सिस्टम. तर हे लक्षात ठेवा, सिस्टम प्लांट्समध्ये नाही आहे. कोणती रेस्पिरेटरी सिस्टम आहे का? रेस्पिरेशन होतं प्लांटमध्ये पण रेस्पिरेटरी सिस्टम नाही आहे. पार्ट आहे, ऑर्गन आहे, बट नो सिस्टम. देन फोटोसिंथेसिस प्रोसेस प्लांटमध्ये होते पण त्याच्यासाठी स्पेशल असे काही नाही आहे, सिस्टम नाही आहे. जसं की आपली ब्रेनची नर्वस सिस्टम म्हटलं की ब्रेन आला, नर्व्ह आले, न्यूरॉन्स आले, देन सेंट्रल नर्वस सिस्टम आली, PNS आली, पेरिफेरल नर्वस सिस्टम आलं, हे सगळं नाही आहे प्लांटमध्ये. तर ठीक आहे, आपण आता चॅप्टरमध्ये रिप्रोडक्शन. फर्स्ट डेफिनेशन ऑफ रिप्रोडक्शन तुम्हाला शॉर्ट आन्सरमध्ये वन सेंटेन्सला विचारलं जाऊ शकतं. विचारता रिप्रोडक्शनची डेफिनेशन, डिफाईन टर्म रिप्रोडक्शन, हाऊ प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन टेकिंग प्लेस किंवा कोणता रिप्रोडक्शन प्रोसेस कुणामध्ये होते. फर्स्टली रिप्रोडक्शन इज टेकिंग प्लेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हे पहिल्यांदा लक्षात ठेवा. दगडामध्ये रिप्रोडक्शन प्रोसेस होत नाही आहे. नॉन लिव्हिंग मध्ये रिप्रोडक्शन ही प्रोसेस ऍब्सेंस असते. देयर इज नो नीड ऑफ रिप्रोडक्शन फॉर नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. रिप्रोडक्शन टेकिंग प्लेस किंवा रिप्रोडक्शन प्रोसेस विच कॅन डन ओनली अँड ओनली लिव्हिंग थिंग्स, ऑन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बट प्लांट्स विच आर लिव्हिंग. ओके,
plants which is the living, and that's why human reproduction taking place, plants as well as animals. मगरांचे definition काय आहे? Reproduction म्हणजे प्रजनन, निर्मिती निर्माण. म्हणजे पण कसं निर्माण, काय निर्माण करणे? Similar kinds, similar types of the species which can form, म्हणजे formation किंवा याला तुम्ही म्हणू शकता production. Formation or production of same kinds of the species. एखादी species आहे, एखादी जात आहे. For example, plants म्हटल्यानंतर just example we can take the example mango. आपल्याला माहिती आहे mango. First तुम्हाला definition समजली, formation or production. तयार होणे काय, कुणापासून? सेम काइंड्स ऑफ दिस स्पेसिस, जसं की प्रजात, एखादी जात किंवा प्रजात आहे तीच फॉर्म होणे, तीच तयार करणे, त्या प्रोसेसला रिप्रोडक्शन म्हणतात. मग ॲनिमल्स मध्ये सेम प्रोसेस, प्लांट्स मध्ये पण रिप्रोडक्शनची डेफिनेशन सेम असते. प्रोडक्शन ऑफ द सिमिलर काइंड्स ऑर सिमिलर टाइप्स ऑफ दिस स्पेसिस, स्पेसिसचं प्रोडक्शन होत आहे, पण ॲज इट इज, जसं तुम्ही बिया लावाल तसंच झाड येणार, बरोबर आहे? त्यालाच रिप्रोडक्शन म्हणतात. ओके, मग सिमिलर काइंड्स काय, आपण एक्झाम्पल घेतले, जस्ट एक्झाम्पल मँगो, मँगो सीड्स, मँगोचं झाड म्हणते सगळ्यांना. मग मँगोचं झाड येण्यासाठी आपण मँगो सीड्स लावतो. मग मँगो सीड्स प्रोड्यूस मँगो प्लांट्स, त्याला काही चिकूचं झाड लावलं, मँगोचं सीड लावलं तर चिकू येणार नाहीये. किंवा चिकूच्या बिया लावल्या, चिकूचं झाड लावलं तर त्याला वेगळी फळं येणार नाहीये. सेम टाइप्स रिप्रोडक्शन, जो तुम्ही सीड्स, ज्या तुम्ही सीड्स, ज्या तुम्ही प्लांट्स काय करणार आहे, प्लांटेशन करणार आहे, इम्प्लांट करणार आहे, त्याच प्रोड्यूस होणार आहे, म्हणजे त्याच काय होणार आहे, फॉर्म होणार आहे, त्यालाच रिप्रोडक्शन म्हणतात. मँगो सीड्स फॉर्म मँगो प्लांट्स. देन ज्वार घ्या, ज्वार जर शेतामध्ये लावली तर त्याला ज्वारच येते, त्याला गहू येत नाहीये. म्हणजे सेम स्पेसिस फॉर्म होणार, त्याला रिप्रोडक्शन म्हणतात. मग फॉर एक्झाम्पल ॲनिमल मध्ये घ्या, ॲनिमल रिप्रोडक्शन तुम्ही बघताच आहे. ॲनिमल मध्ये काय होत असतं, कॅट हे एक्झाम्पल घेतलं, जस्ट वी कॅन टेक एक्झाम्पल ऑफ कॅट. कॅट रिप्रोड्यूस कॅट. मांजर हे कशात रिप्रोडक्शन करतं, मांजराचं रिप्रोडक्शन होऊ शकतं मांजराचं. किंवा डॉग रिप्रोड्यूस डॉग, नॉट कॅट रिप्रोड्यूस डॉग, और नॉट डॉग रिप्रोड्यूस कॅट, लक्षात ठेवते. ज्या त्या स्पेसिस, ज्या त्या फॉर्मेशन, जे तेच प्रोडक्शन करतात. कुत्र्याला कुत्रच होत असतं, कॅटला कॅटच होतात, मँगोला मँगोच लागणार, मँगो सीड्स काय रिप्रोडक्शन, काय फॉर्म करणार, मँगो. दिस इज द डेफिनेशन. ओके, हे कन्सेप्ट झाली कशाची, रिप्रोडक्शनची. मग प्लांट्स रिप्रोड्यूस होतात हे बरोबर आहे, बट नो एनी ऑर्गन सिस्टम ऑफ रिप्रोडक्शन, और एनी ऑर्गन, नो सिस्टम विच कॅन डेव्हलप. ओके, तर आता रिप्रोडक्शनची डेफिनेशन समजली, तर आता आपण प्लांट रिप्रोडक्शन बघतोय. प्लांटचे रिप्रोडक्शन आणि ॲनिमलचे रिप्रोडक्शनच्या डेफिनेशनमध्ये फरक नाही आहे, लक्षात ठेवू द्या. सेमच आहे, प्रोसेस सेमच आहे, रिप्रोडक्शन करत असताना देअर इज अ नीड ऑफ ऑर्गन, बरोबर आहे? सेल, आता सेल, पॅरेंट सेल असेल, फॉर एक्झाम्पल ही एक सेल आहे, याच्यापासून दोन सेल तयार होणार, त्या दोन पासून परत चार सेल तयार होणार. मग ही पॅरेंट सेल महत्वाची आहे, पॅरेंट सेल्स नसेल तर ऑर्गन्स डॉट
वेल ग्रोथ था ये सब अदर जस्ट अपन काय बोलिया प्लांट सगळ्यांना माहिती आहे प्लांट्स कशा असतात काय आहे हे जस्ट इमॅजिनेशन का प्लांटचे रूट हां कुठे असतात प्लांटचे रूट अंडर ग्राउंड कंडिशन मध्ये स्टेम देन लीव्स एंड देन फ्लावर्स हे पार्ट्स ऑफ द प्लांट्स झाले किंवा ऑर्गन ऑफ द प्लांट्स झाले तर मग ह्या प्लांट्स मध्ये दोन टाइपचे ऑर्गन असतात एक असतो रिप्रोडक्टिव्ह ऑर्गन आणि दुसरे वेजिटेटिव्ह ऑर्गन मग ह्या दोन्ही ऑर्गनच्या सहाय्याने प्लांट्स रिप्रोड्यूस होतात का येस प्लांट्स रिप्रोड्यूस वेजिटेटिव्ह एज वेल एज रिप्रोडक्टिव पार्ट दोन्ही पार्टच्या सहाय्याने प्लांट काय होत असतात रिप्रोड्यूस होत असतात तर मग आता वेजिटेटिव्ह पार्ट कोणते प्लांटचे वेजिटेटिव्ह पार्ट्स ऑफ द प्लांट्स दॅट इज कुठे येते मी वेजिटेटिव्ह पार्ट लीफ स्टेम अँड रूट दिस इज द वेजिटेटिव्ह पार्ट ऑफ द प्लांट्स and reproductive part of the plants flowers and seeds this is the reproductive organ for the reproductive parts of the plants samajhla plant which is divided vegetative organ and reproductive organ vegetative organ of the plant that is leaf stem and root reproductive organ of the plant that is seeds and flowers flowers or seeds this is the reproductive organ of the plants mag ata mi hecha agar matlo the plant reproduces vegetatively as well as reproductive part doni sahayane plant madhe reproduction hoto doni part cha sahayane दोन पार्ट म्हणजे कोणते वेजिटेटिव्ह पार्ट सुद्धा रिप्रोड्यूस करतात प्लांट न्यू स्पेसिस तयार करू शकतात रिप्रोडक्टिव्ह पार्ट सुद्धा नवीन स्पेसिस प्लांटची तयार नवीन म्हणजे सेम जी ज्या झाडाचं सीड आहे ते झाड नवीन फॉर्म करू शकतात ओके तर मग आता वेजिटेटिव्ह पार्ट समजले कोणते कोणते आहे लीफ स्टेम रूट त्याच्या सहाय्याने प्लांट नवीन किंवा स्पेसिस फॉर्म करू शकते जस्ट एक्झाम्पल घ्या तुम्ही जास्वंद माहिती आहे जास्वंदीची एक हे काय घ्यायची ट्री घ्यायची किंवा फांदी घ्यायची आणि तेच लावायची जमिनीमध्ये सॉईलमध्ये तर 8 दिवसांनी त्याला काय होणार त्याला काय होणार नोड्स इंटर नोड्स हे फुटणार म्हणजेच ते झाड रिप्रोड्यूस होणार म्हणजेच हा रिप्रोडक्टिव ऑर्गन झाला प्लांटचा स्टेम आपण फांदी घेतोय म्हटल्यानंतर त्या झाडाचं ते काय झालं स्टेम झालं आणि तेच स्टेम काय होणार काही दिवसांनी त्याचं रूपांतर जास्वंदीच्या झाडात होणार म्हणजे जास्वंदीचं ते प्लांट होणार मग वेजिटेटिव्ह पार्ट्स रिप्रोड्यूस होतात का तर येस विथ द हेल्प ऑफ रिप्रोड्यूस वेजिटेटिव्ह पार्ट प्लांट्स गेट रिप्रोड्यूस तसंच रूट रिप्रोड्यूस होऊ शकतं का हो रूटच्या पण सहाय्याने नवीन प्लांट फॉर्मेशन होऊ शकते तर जस्ट एक्झाम्पल घ्या तुम्ही तुम्हाला माहिती आहे गाजर माहिती आहे किंवा मुळा माहिती आहे रॅडिश कॅरेट हे त्या त्या वनस्पतीचे काय आहे रूट आहे त्याचं जर आपण लावलं ते असं चकत्या चकत्या कापून जर जमिनीत लावलं तर रॅडिश नवीन काय होऊ शकतो फॉर्म होऊ शकतो म्हणजेच रूटच्या पण सहाय्याने प्लांट्स रिप्रोड्यूस होतात राहिला कोणता वेजिटेटिव्ह ऑर्गन लीफ राहिला तर लीफच्या सहाय्याने प्लांट रिप्रोड्यूस होऊ शकतात का येस विथ द हेल्प ऑफ लीफ प्लांट गेट रिप्रोड्यूस मग लीफ तुम्हाला माहिती आहे ब्रायोफायला पानफुटी ऐकलंय बघितलंय पानफुटीचं झाड तर बघितलं असेल आपल्या इथं आहे तर ते पान जे पानफुटीचं पान आहे ते असं असतं बघा तज मार्जिन असेल त्याला आणि इथून नवीन झाड रिप्रोड्यूस होतं येतो नवीन पानफुटीचं झाड काय होतं रिप्रोड्यूस होतं म्हणजेच विथ द हेल्प ऑफ रूट विथ द हेल्प ऑफ स्टेम अँड विथ द हेल्प ऑफ लीव्स प्लांट
reproduce. वेजिटेटिव पार्टच्या सहाय्याने प्लांटचं रिप्रोडक्शन होतं. आता रिप्रोडक्टिव पार्ट म्हणजे फ्लावर्स अँड सीड्स, ह्याच्या पण सहाय्याने होतं. फ्लावर्सच कन्वर्जन नॅचरल झाल्यानंतर सीड्समध्ये होत असतं. मग कोणत्याही प्लांटचं आपण सीड लावलं तर ते प्लांट रिप्रोड्यूस होतं, नवीन प्लांट तिथं फॉर्म होतं. म्हणजेच वेजिटेटिव पार्ट ॲज वेल ॲज रिप्रोड्यूस पार्ट्स विच हॅज रिप्रोड्युसेस ऑर फॉर्म न्यू प्लांट्स. तर हे झालं रिप्रोडक्शनशी रिलेटेड इंट्रोडक्शन. मग प्लांट्स कोणत्या टाईपचे किंवा प्लांटमध्ये मोड्स ऑफ द रिप्रोडक्शन कोणते आहेत किंवा कशाच्या सहाय्याने प्लांट रिप्रोड्यूस होतात हे तर बघितलंच आहे. रूटच्या सहाय्याने होतात, स्टेमच्या सहाय्याने होतात, अजून कशाच्या सहाय्याने होतात, सीडच्या सहाय्याने होतात, तसंच काय लीफच्या सहाय्याने. रूटचं तुम्ही स्टेमचं तुम्ही एक्झाम्पल सांगू शकता. ऊस माहिती आहे आपल्या इथं आहे ऊसाचं पीक, ते ऊसाचं स्टेमच लावतो ना ऊस दुसरा नवीन ऊस येण्यासाठी. ते स्टेमच झालं. रूटचं एक्झाम्पल सांगितलं गाजर मुळा, हे सुद्धा आणि फ्लावरिंग प्लांट्समध्ये सीड्स फॉर्म झालेले असतात. म्हणजेच अँजिओस्पर्ममधल्या प्लांट्स या विथ हेल्प ऑफ द सीड्स विच हॅज द रिप्रोड्युसेस. तर आपण आपल्याला किंगडम नाही आहे फक्त रिप्रोडक्शन ऑफ द प्लांटमध्ये कसं होतं, हाऊ प्लांट्स किंवा विच इज द टाईप ऑफ द रिप्रोडक्शन इन द प्लांट्स, हे आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. आज आपण फक्त रिप्रोडक्शनची डेफिनेशन आणि रिप्रोडक्शनशी रिलेटेड इंट्रोडक्शन बघत आहोत. तर डेफिनेशन अगदी सोपी आहे, अगदी इझी आहे. प्लांटमध्ये रिप्रोडक्शन कसं होतं, ॲनिमलमध्ये कसं होतं, ॲनिमलमध्ये नाही होत वेजिटेटिव पार्टच्या सहाय्याने. ॲनिमलमध्ये हायर ऑर्गन डेव्हलप झालेले असतात, गॅमेट फॉर्मेशन झालेलं असतं आणि मग ते फॉर्मेशन किंवा रिप्रोड्यूस होतं. किंवा विविपॅरस ओविपॅरस हे ॲनिमल्स असतात आणि त्याच्या सहाय्याने ते रिप्रोड्यूस होतात. हायर ऑर्गनिझम हे गॅमेटच्या सहाय्याने रिप्रोडक्शन होतं. प्लांटमध्ये सुद्धा आहेत गॅमेट पण रिप्रोडक्टिव्ह टाईपमध्ये आहे. वेजिटेटिव्हमध्ये असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणतात त्याला. वेजिटेटिव्ह म्हणजेच असं असेक्सुअल, म्हणजे देर इज नो नीड ऑफ गॅमेट्स, दिस इज कॉल्ड एज असेक्सुअल रिप्रोडक्शन. तर हे डिटेलमध्ये इन डिटेलमध्ये टाईप ऑफ रिप्रोडक्शन दॅट इज सेक्सुअल आणि असेक्सुअल हे आपण नेक्स्ट पिरियडला बघूया. तर एवढं लक्षात ठेवा रिप्रोडक्शनमध्ये, जस्ट एक्झाम्पल लक्षात ठेवा आणि हे कन्सेप्ट तुमची क्लिअर. ओके, थँक्यू.